बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डीएनए या रेणू विषयी माहिती बघणार आहोत. डीएनए ची रचना कशी असते, त्यानंतर त्याचं कार्य कसं चालतं, त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आज हे मॉडेल बघणार आहोत. या इथं तुम्हाला एक मॉडेल दिसतं. हे जे मॉडेल आहे हे डीएनए ची रचना दाखवणारं मॉडेल किंवा प्रतिकृती. डीएनए हे हा जो आहे याच सगळ्यात सुरुवातीला श्वेत पेशींचा अभ्यास करताना जिथून शास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी याचा शोध लावला. आणि हे डीएनए जे आहे डी ऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे केंद्रकीय आम्ल आहे. आणि हे पहिल्यांदा केंद्रक सापडतं म्हणून याला केंद्रक आम्ल असं म्हणतात. त्यानंतर पेशीच्या मुख्य कार्यांवर नियंत्रण राखतं. हा रेणू जो आहे तो पेशीचं कार्य, वाढ, विभाजन हे सगळ्या गोष्टी नियंत्रित करतो म्हणून याला प्रधान रेणू असे म्हणतात. आता याची रचना जर बघितली तर वॅटसन आणि क्रिक यांनी ही प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीमध्ये दोन धागे जे आहेत ते सर्पिल आकारे एकमेकांना गुंतळलेले आहेत. आणि हे दोन धागे असतात न्यूक्लियोटाइड्स. ही रचना जर आपण बघितली तर पिळवटलेल्या शिडी सारखी अशी ही रचना आहे. आणि या शिडीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन या नायट्रोजन युक्त घटकांनी बनलेल्या आहेत. याच्यामध्ये आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्हाला बघायला मिळेल जी आणि सी, सायटोसिन आणि ग्वानिन अशी जोडी असते. सायटोसिन आणि ग्वानिनची जोडी असते आणि ऍडेनिन आणि थायमिन यांची नेहमी या ठिकाणी जोडी असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही डीएनएची ही रचना आहे. आणि याच्यावर मग स्थानांतरण, भाषांतरण, प्रतिलेखन या क्रिया आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता मला एक सांगा, हे डीएनए जे रेणू आहे ते कुठे सापडतात? केंद्रकामध्ये सापडतात. बरोबर आहे. म्हणून त्याला केंद्रकामचं असं म्हणलं. ठीक आहे.